ही असं खत आहे की ऑल झाडांना चालतं, ऑल म्हणजे सगळे इनडोर प्लांट, आउटडोर प्लांट, नंतर आपली फळांची झाडं, फुलांची झाडं. तर आता आपण खत मस्त मिक्स केलेलं आहे, ते टाकून देऊ. तर हे खत आहे ना एकदम पॅक करून द्यायचं, नंतर मिक्स करून देते. तर अर्धा अर्धा मग सगळ्यांना टाकून देते फुलांना. तर ह्या झाडांना टाकून घेऊ आपण. तर इथे सका यांच्या सोबत खेळतोय, विहान आणि सोबत. तर आता आपण हवा जे झाड आहे ना तिथे टाकून घेऊ. तर चला चॅनल मराठी ब्लॉग अन दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजले आहेत 10 वाजले आहेत, आता 10 वाजले. तर अजून आंघोळ नाही झाली माझी, 10 वाजले तरी घरातला आवरत होती. पूर्ण झाडून वगैरे काढलेला आहे, चहा घेतला इतक्यात. तर पाऊस पडतोय, दुकानात जायचं आहे आम्हाला विहानला बिस्किट दूध आणण्यासाठी, कारण कालचं दूध होतं थोडंसं. तर चहा ठेवलं होतं आत्ता, आणि आता हे थोडंसं आहे. तर बिस्किट आणण्यासाठी जायचं होतं विहारला, आणि केरला दूध बिस्किट खायचं होतं आज. तर पाऊस आला नेमकी नीत, आता निघणार होती मी. आणि आज मला आजचं काम आहे माझं झाडांना खत टाकायचं. त्या दिवशी खत आणलं ना, कुठे ठेवलं मी, कुठे ठेवलं काय माहिती. तर ते खत टाकायचं आहे. तर ते कसं टाकायचं, त्याच्या त्या खताचं काय फायदा आहे वगैरे ते तुम्हाला तर सांगेलच मी. आणि आज म्हणजे वरच्या पण झाडांना टाकून येईल दुपारी, म्हणजे ऊन पडलं वगैरे थोडं पाऊस उघडला वरती पण टाकेल, खाली खालच्या झाडांना पण टाकेल. जे ॲपलचं झाड आहे ना, ॲपल बनाना त्याचं झाड आहे ना, त्यांना पण टाकायचं आहे. आणि इथल्या झाडांना सगळ्या टाकायचं आहे आपल्या टेरेस गार्डनच्या. तर ते दुपार टाकेल, कसं प्रमाण घ्यायचं, काय घ्यायचं, कितीला पुढे आणली ती, तर ते सांगेलच तुम्हाला नंतर मी. खास ते ऑल झाडांसाठी आहे, म्हणजे ऑल म्हणजे आपले सगळे इनडोर प्लांट्स, आउटडोर प्लांट्स, फळांचे प्लांट्स, भाज्यांचे सगळ्या प्लांटसाठी आहे. तसं आणलेलं आहे आम्ही खत. तर ते दुपारी मी टाकेल, तेव्हा तुम्हाला मी सांगेलच त्याची माहिती वगैरे. तर आता पाऊस पडतोय नाही तर आता जायचं होतं. आता आजचा प्लॅन मस्त माझा मेथीची भाजी भाकरी करण्याचा प्लॅन आहे. तर थोड्या वेळाने करतेच आता सगळं आवरलं की. आणि घर तर झाडून घेतलेलं आहे, पण तरी केळाला आणि त्यांनी इतका पसारा करून ठेवलेला आहे, सगळं घर झाडलेलं आहे मस्त. तर तेच चला बोलते नंतर. तर इथे कियारा विहार मी दुकानात चाललेलो आहे दूध बिस्किट वगैरे बाकीच्या गोष्टी आणण्यासाठी. तर आता इथे मीच गाडी चालून घेऊन जाते त्यांना, त्यांना फिरून पण आणते, त्यांना चांगलं वाटतं, छान वाटतं गाडीवर फिरायला. तर आता मी तेच घेऊन चाललेली आहे आणि पटकन घेऊन येते म्हणजे बाकीचे पण मला काम आवरायला. तर आता घरी येते, घेऊन झालेलं आहे आमचं दुकानात पटकन, कारण की आला इतकी रडत होती ना, मग मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही जास्त. तर म्हटलं चला आता घरी जाऊ, आणि घरी गेल्यानंतर त्यांना दूध बिस्किट वगैरे ते पण द्यावं लागेल, आणि मला पण चहा प्यायचा आहे, खूप चहा प्यावासा झाला. तर चला आता घरीच आलेले आहे आणि इथे आपलं घर आलेलं आहे. तर तुम्ही बघितलं असेल विहान आणि आम्ही गेलो होतो दुकानामध्ये, तर दूध घेऊन आलेली आहे अमूलचं. तर हेच दूध मला आवडलं चहासाठी. नंतर बिस्किट आणले त्यांना दोघांना, मारलाईट हे अजून आणलेले आहेत, कॅडबरी घेऊन मागितल्या गेलो का काही काही पाहिजेच असतं कॅडबरी वगैरे त्यांना. तर आता दूध तापत ठेवते ना, आज मस्त मेथीची भाजी आणि बाजूच्या भाजीचा प्लॅन आहे.
तर तेच करणार आहे आज. तर आता सध्या दूध तापवते, त्यांना दूध बिस्किट देते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आवरते. चला बोलते नंतर. माझं सगळं आवरून झालेलं आहे, घरातलं पण सगळं क्लीन करून झालेलं आहे. आंघोळ झाली, कियाराचं ह्यांचं झालं, नाश्ता दिला त्यांना. तर आता माझ्यासाठी चहा पण ठेवणार आणि पीठ काढून ठेवणार. तर मी आज बाजरीचं नाही करणार, मी नागरीच्या करते. नागरीच्या खूप छान लागतात मेथीच्या भाजीसोबत. तर मी तिची भाजी पटकन करणार, साधी सिंपल मी करते, जिऱ्याची फोडणी देऊन, जिरे आणि लसूण. तर चला आता काढून ठेवते, मेथीची भाजी धुवून ठेवते, नंतर याचं नागरीचं पीठ काढून ठेवते. कारण फ्रीजमध्ये असतं, थोडं थंड असतं, तर मग परत काढून ठेवते मी. आणि नंतर मग चहा ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग भाकरी वगैरे करणार आणि मेथीची भाजी टाकणार. तर चला आता काढून ठेवते पटापट. तर खूपच थंड होऊन ठेवते आणि आपलं फ्रीज पण इतकं क्लिअर झालेलं आहे ना. बाजरीचं पीठ आणि आपली मेथीची भाजी. तर इथे बाजरीचं पीठ आहे, काढून घेते जेवढं लागते. तर आता इथे मी नागलीचं पीठ काढून घेते जेवढं लागतं तेवढं. तर मी वाटीने मेजरमेंट घेऊन दोन वाट्या काढलेलं आहे, बघू शकता. तर आता परत मी फ्रीजमध्ये देणार ठेवून सगळं पीठ. तर फ्रीजमध्ये कसं चांगलं राहतं पीठ, सगळं हवा लागत नाही. आता इथे मी मेथीची भाजी जेवढी लागते तेवढी काढून घेणार. भाजी विहाणाने माझ्या पुलताच काढणार, तर ती पण मी फ्रीजमध्ये देईल ठेवून. आणि मेथीची भाजी चांगली साफ करून घेईल पाण्यात ठेवून. माझ्यासाठी चहा ठेवते, मस्त आज गुड्डे बिस्किट वगैरे खाणार आहे. तर उशीर पण झाला ना, चहा पिऊन बिस्किट खाऊन घेते. म्हणजे कसं बाजरीची नागरीच्या भाकरी आणि मिरची भाजी होण्यासाठी टाईम लागेल थोडंसं. तर त्याच्यामुळे मग आधीच खाल्लेलं बरं थोडंफार चहा आणि बिस्किट. आणि वियाला आणि कियाला पण दिलेला आहे नाश्ता. तर त्याला मी बोलली की तू भाकरी खाशील का, तर तो बोलला हो. तर म्हटलं ठीक आहे चला खाऊ. कारण वैभव पण नाही आहे, काल त्यांची नाईट होती, आज संध्याकाळी येते बहुतेक. तर मग जर वैभव आले असते तर पोळ्या केल्या असत्या मी, थोडा वेगळा स्वयंपाक केला असता. पण मग वैभव पण नाही आहे, म्हटलं त्याला भाकरी करू आणि मी आज पण खाईल, त्याला पण आवडतात आवडीने भाकरी खातले. तर इथे मी मस्त माझ्यासाठी चहा ठेवणार. इलायची टाकून आणि इथे नागरीचं पीठ एवढं काढलेलं आहे, म्हणजे चार पाच भाकरी होती एवढं आहे छोट्या छोट्या. चहा पण होतोय. तर चला आता बोलते ना, तर डायरेक्ट स्वयंपाकाच्या वेळेस तुमच्याशी. तर इथे मी पटापट मेथीची भाजी करून घेते. लसूण टाकलेलं आहे तेलात, नंतर मिरच्या टाकल्या, जिरे पण टाकलेले आहे आणि मस्त फ्राय झालेलं आहे. तर बघू शकता इथे मेथीची भाजी टाकली. अशा सिंपल पद्धतीने मी मेथीची भाजी करत असते. तर तेच इथे पटापट मेथीची भाजी मस्त रेडी होणार. आणि मी मेथीची भाजी झाकत नाही, झाकली की त्याचा कलर लगेच चेंज होतो, म्हणून पानसट लागते. तर त्याच्यामुळे झाकायची नसते, तर पटकन शिजून जाते. तर बिना झाकता पाणी त्याचं आटू द्यायचं. इथे कियाला रडते, तर विहान त्यांचं दोघांचं दुसरं भांडण चालतं. तर तेच आता इथे चहा पण माझा रेडी झालेला आहे, बघू शकता. आता इथे चहा घेते आणि मस्त चहा पिणार. आणि इथे मेथीची भाजी कमी गॅसवर मी ठेवून देणार. तर इथे चहा पिऊन झालेला आहे, मेथीची भाजी पण आपली होत आलेली आहे. आता पटापट भाकरींचं तयारी. तर इथे तवाच काढते भाकरींचा. भाकरींसाठी मी ॲल्युमिनियमचा तवा जो हँडल्स आहे ना तो वापरते. म्हणजे एकदम इझी जातं मला, हलका एकदम भजी भाकरी शेकायला छान वाटतं. तर इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे नागरीच्या भाकरींसाठी. तर इथे टोपलं पण आणलेलं आहे, बघू शकता. तर मस्त मेथीची भाजी पण होते आणि आता गरमागरम भाकरी करणार. तर तवा ठेवलेला आहे, आता गरम पाणी मी याच्यामध्ये टाकणार आपल्या पिठामध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने मी करत असते. तर थोडं पाणी म्हणजे असं कडक झालं नाही, थोडं कमीच कडक झालं, त्याच्यामुळे भाकरी बघू कशा येतात बघू आता. तर इथे अशा प्रकारे मी मळून घेते पटापट. तर चला आता पटापट करून घेते भाकरी आणि मस्त गरमागरम नागलीच्या भाकरी आणि आपली काय म्हणता मेथीची भाजी खाणार. तर इथे पहिली भाकर आपली करते, तर बघू शकता. आणि छोट्या छोट्या भाकरी करते मी, जास्त मोठ्या नाही करत. जशा हॉटेलमध्ये असतात ना त्या पद्धतीचे छोट्या छोट्या भाकरी करत असते. आणि खायला पण छान वाटतात.
तर आता इथे पहिली भाकर आपली टाकलेली आहे आणि बस त्याच्यावरतून पाणी लावायचं आणि आता पटापट भाकरी करून घेते. आणि थोडं जास्तच पीठ मळलं गेलं तर आय थिंक 4-5 भाकरी होतील त्याच्यामध्ये. तर बघू आता, म्हणजे जर माझी मम्मीने केली असेल त्याच्यात दोनच भाकरी केल्या असत्या मोठ्या मोठ्या, पण मी करते दोन भाकरीचं पीठ आहे त्यात मी 4 भाकरी करते छोटे छोटे एकदम. तर तेच छान लागतात छोट्या छोट्या भाकरी, पण मस्त मस्त शेकतात फुगतात वगैरे. आता इथे गॅसवर ठेवलेली आहे, बघू शकता किती टम्ब फुगली आहे भाकर आपली. तर तेच अशा प्रकारे मी गरम गरम भाकरी करत असते जेव्हा खायचं असेल तेव्हा. तर इथे मेथीची भाजी पण रेडी आहे आणि आपल्या नागलीच्या भाकरी पण रेडी आहे. छोटे छोटे केल्या कारण जास्त गरम पाणी झालं नव्हतं, जास्त कडक पाणी पाहिजे तेव्हा पीठ चांगलं भिजतं. तर जास्त गरम पाणी झालं नव्हतं आणि मग तुटत होत्या मध्ये मध्ये. तरी मी केलं, पण गरम पाणी केलं थोडंसं टाकलं आणि परत मळलं पीठ. थोडं पीठ टाकून थोडं जास्त झाल्या भाकरी. किती झाल्या आहे? 3-6 भाकरी झालेल्या आहे आणि छोटे छोटे केलेले आहे बघू शकता. नागलीच्या भाकरी रेडी आहे. तर खूप छान लागतं बा मेथीच्या भाजीसोबत. बस सिम्पल मेथीची भाजी नागलीच्या भाकरी. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. छोट्या छोट्या झाल्या पण मग केल्या. खायचं असलं की काही माणूस प्रयत्न करतच भाकरी वगैरे, पण मला येतात सगळ्या. ज्वारीची पण येते, बाजरीची पण येते, नागलीची पण येते भाकरी. तर आणि मक्याची पण भाकरी येते. तर ते साईज छोटंच करते मी, जास्त मोठ्या मोठ्या नाही करत, छोट्या छोट्या मस्त करते हॉटेल टाईम. तर इथे झालेलं आहे, आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलते मग तुमच्याशी. चला, तर इथे विहानचं ताट रेडी आहे. इथे माझं ताट रेडी आहे, मेथीची भाजी, नागरीची भाकरी. तर बघू शकता आता आम्ही जेवण करतो आणि मग बोलते तुमच्याशी. चला, आज फ्रेंडशिप डे ना, तर ईशान मस्त बँड घेऊन आलेला आहे आणि विहानला बांधतोय आणि कियाराला पण बांधलेलं आहे आणि मला पण बांधलेलं आहे. इथे विहान ईशानला कधी बांधणार? संध्याकाळी? संध्याकाळी बांधणार ना. हां, दाखव ईशान तुझे. बापरे विहान ईशानचे तो किती बापरे बांधून आला तो. आणि त्याने बँड पण आणलेला आहे. तुझं कुठे ते बँड कुठे ठेवलं दाखव बरं. हां, इथे ठेवलेलं त्याने. आता तो आजीला जाणार आहे बांधायला, हो ना. तर आज फ्रेंडशिप डे आहे ना, त्याच्या निमित्ताने त्याला मस्त आज खूप बांधून दिले फ्रेंडशिप बँड. आणि कियारा आवाज येते, नंतर बोलते. तर इथे खत टाकायचं आहे, हे खत जे ऑल झाडांना चालतं त्याला असं खत टाकायचं आहे. तर हे 10 लिटर पाणी आहे. 10 लिटर पाणीमध्ये आपण 5 चम्मच टाकायचे, 4 ते 5 टाकायचे. तर जेवढा मोठा चम्मच असेल ना तर कमी टाका, 3च टाका. छोटा चम्मच असेल तर 5 टाकू शकता तुम्ही 10 लिटर पाणीमध्ये. तर हे असं खत आहे की ऑल झाडांना चालतं, ऑल म्हणजे सगळे इनडोर प्लांट्स, आउटडोर प्लांट्स, नंतर आपली फळांची झाडं, फुलांची झाडं सगळ्यांना चालतं. आणि हे असं आहे की याच्याने आपली झाडांची ग्रोथ एकदम कमी म्हणजे थांबून गेली असेल तर ती वाढण्यास मदत करते, नवीन पालवी फुटण्यास मदत करते, नवीन बड्स येतात फुलांच्या झाडाला, नवीन बड्स येतात, फुलं येतात. तर त्याच्यासाठी आहे हे NPK 90-90-90 खत. आणि जे मुळ्या थांबलेल्या असतात ना वाढणं, तर त्याची ग्रोथ होते आणि मुळ्या पण चांगल्या मोकळ्या होतात खाली आणि वाढत नवीन. जसं आपलं केसांचं कसं असतं, आपण ऑइल वगैरे केलं तर ॲप्लिकेशनची हे वाढ लगेच अशी म्हणजे जोरात होते किंवा मग सुरळीत होते, तसंच असतं झाडांचं पण. झाडांची पण जे मुळे असतात ना त्या नीट जर वाढल्या तर पुढचे वरचे जे पालवी असते ना, पानं, बर्ड्स वगैरे, नवीन
नवीन फांद्या फुटणं, तर ते त्याच्यामुळे याच्यामुळे होतं छानपैकी। तर त्याच्यासाठी आहे हे खत आहे। जर आपल्या झाडांची ग्रोथ एकदम थांबून गेली, त्याला फुलंच येत नाही आहे, वरती पाने एकदम छोटे छोटे होऊन चाललेले आहे। आता काहींचं नाही कसं असतं, जर झाड असलं एखादं गुलाबाचं झाड आहे, त्याला आधी खूप छान फुलं यायची, पण नंतर फुलंच येत नाही, पानं पण एकदम छोटे छोटे पानं येतात किंवा वाळून जातात लगेच वरती, सुकून जातात। तर त्याच्यामुळे मग हे असं खत टाकलं ना, तर अजून नवीन फांद्या येतात, नवीन बड्स येतात, नवीन फुलं येतात। तर याच्यासाठी आहे हे खत। तर मला सगळ्या झाडांना टाकायचं आहे। तर आपले झाडं बघू शकतो, हे येलो झाड झालंय, त्याचं ग्रोथच कमी म्हणजे बंदच होऊन गेली ऑलमोस्ट। तर मी प्रत्येक झाडाला देणार आहे, आता हे 10 लिटर पाणी आहे ना, 10 लिटरला मी 5 चमच टाकणार आणि अर्धा अर्धा मस्त मिक्स करणार, अर्धा अर्धा मग सगळ्या झाडांना प्रत्येक झाडाला टाकणार। आणि उरलं ना तर खाली केळीच्या झाडाला आणि ऍपलच्या झाडाला पण टाकायचं आहे, वरती पण गच्चीवर टाकायचं आहे। बघू, नाही उरलं तर अजून नवीन करू। तर आता टाकून घेऊ आपण फटाफट। चला, तर आता इथे 10 लिटर पाणी आहे ना, तर त्याच्यासाठी आपण टाकून घेऊ। जे NPK 2020 असतं ना, ते व्हाईट कलरचं असतं, ते पण छान असतं, जास्त झाड आपले खराब झाले असतील त्याच्यासाठी। आणि जे पिंक कलरचं असतं ना, हे व्हाईट कलरचं असतं 99P चं, टाकून घेऊ आपण। आणि एकदा पिशवी फोडली ना, तर चांगला पॅक केचप ठेवून द्यायची परत एकदा। चला, तर इथे 10 लिटर पाणी ना, त्याच्यातलं पाणी त्याच्यासाठी आता 5 चमच घेते मी एवढे हे भरून। आता हे पाणी चांगलं मिक्स करायचं, तर मी याच्याने मिक्स करून घेते। तर सगळं मिक्स होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये, असं कळत पण नाही की खत टाकलेलं आहे। चला, आता आपण टाकून घेऊ। तर आता आपण खत मस्त मिक्स केलेलं आहे, तर टाकून घेऊ। तर हे खत आहे ना एकदम पॅक ठेवून द्यायचं, नंतर मी ठेवून देते। आधी आपण ह्या झाडाला टाकून देऊ, थोडस अर्धा अर्धा मग टाकणार आहे मी, जास्त नाही टाकणार। आणि वरच्या झाडांना नंतर टाकेल मी, आधी आधी खालच्या झाडांना टाकून घेते। तर अर्धा अर्धा मग मी सगळ्यांना टाकून देते झाडांना। तर ह्या झाडांना टाकून घेऊ आपण सगळं, त्याला एकदम थोडं थोडं टाकणार मी। चला, आता आपण हवं जे झाड आहे ना तिथे टाकून घेऊ। तर चला, तर इथे लिंबूच्या झाडाला टाकायचंय, अर्धा मगा टाकून घेते। नंतर आपल्या आंब्याच्या झाडाला, ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला पण टाक। नंतर इकडच्या आंब्याच्या झाडाला टाकते। तर इथे आपले खत टाकून झालेलं आहे, आता खालच्या झाडांना टाकेल। तर त्याच्यासाठी नवीन करावं लागेल थोडस।
चला आता इथे रॅबिट बघू शकता, तिथे कसा खेळतोय वियान सोबत. तर इथे ससा यांच्या सोबत खेळतोय विहान आणि ईशान सोबत. बापरे कसा पळतो. तर आमचा ससा असा एक खेळतो तो मुलांसोबत बघू शकता. आता त्यांच्या मागे पळेल इथे विहान. ते बोलव त्याला बोलव जॅक. बघू शकता कसा पळतो. कसा पळतो, कुठे गेला. तुला आता मी दुसरं खत करून घेतलेलं म्हणजे पाणी करून घेतलेलं आहे खताचं. तुला आता इथले दोन झाड आहे ना आपले जिन्याचे, तिथे टाकून घेते थोडं थोडं अर्धा अर्धा. मग का चल आता आपण खालच्या झाडाला टाकून घेऊ. तर इथे ऍपलचं झाड आहे आमचं बघू शकता हे असं. तर इथे विहान आता खत टाकणार आहे हो ना. हा ओके, एक मग टाक पूर्ण. त्याच्या इथे टाकायचं पानांवर नाही टाकायचं. हा बाजूनी बाजूनी असं साईडने टाकायचं. आता याला काकडीला टाक. खत केलेलं ना ते झाडाला टाकलं, ऍपलचं झाड टाकलेलं आहे. आता थोडस आहे एवढं उरलेलं. या त्यांना बोलली द्या टाकून. आता मी ऍपलचं झाड त्याला टाकायचं होतं मेन म्हणजे हे खूप मोठं झालेलं आहे. याला टाक ठीक आहे पण करतो ना साईड ला टाक. हे हा जॅकफ्रूट. हा वरती तो टाकलं ना आपण. तर इथे झाडांना मस्त पाणी टाकताय. पाणी नाही खत टाकताय. खत द्या टाकून पडावं. फक्त पानांवर नाही टाकायचं खाली टाकायचं. अजून कशाला टाकू शकतो. हे बघ इकडच्या झाडाला टाकायच्या ह्या जास्वंदीच्या. नंतर कडी पत्त्याच्या टाक इथल्या का टाक. कडी पत्त्याचे टाक. हा कडी पत्त्याचे पण ते टाकून तिथे. आणि इथे बघू शकतो इथे झाड सगळे छोटे छोटे ठेवलेले मस्त छान छान. तर इथे सगळ्या झाडांना टाकून झालेलं आहे खत इथे. नंतर बाकी सगळ्यात प्रत्येक झाडाला मी टाकलं खत आपलं एनपीके खत. तर ह्या झाडांना थोडं थोडं टाकलं एकदम थोडं थोडं अर्धा अर्धा मग टाकला. आणि जे मोठे मोठे झाडं होते ना त्याला काही मोठे मोठे जे आहेत ना माझ्या मोठे प्लांट आहे इथे फॉक्सटेल पाम त्यांना एक एक मग टाकला. आणि गचीवर पण टाकले खाली पण टाकले जे इम्पॉर्टंट झाडं होते त्यांना टाकलेले आहे. आणि हो जे खत टाकताना ना खताचं पाणी टाकताना पानावर नाही टाकायचं खाली मातीत टाकायचं. म्हणजे तिथेच गरज असते पानावर पडलं तर ते जळण्याची शक्यता असते म्हणून मग पानांवर नाही टाकायचं खाली टाकायचं याच्यावर जमिनीवर किंवा मग याच्या मातीमध्ये टाकायचं. तर इथे टाकलेलं आहे खत. आता मी हे एकदम पॅक करून दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवणार.
कारण त्याला लगेच पाणी लागायची शक्यता असते. तर दुसऱ्या पिशवीत ठेवून पॅक करून आणि ठेवून देणार. आणि परत मग 15 दिवसांनी टाकायचं असतं, 15 दिवसांनी पण टाकणार. आणि हे खत तुम्ही कधी पण टाकू शकता, पावसाळा हिवाळा उन्हाळा असं टाकू शकतात. तर तेच टाकलेलं आहे. आणि ह्या खतची किंमत आहे 240 रुपये, 250 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला ते 150 ते 190 रुपयाला मिळून जाईल, 180 190 ला. जे मार्केटला असतं ना खताचे दुकानं, तिथे सगळीकडे मिळून जाईल. तर NPK 90 90 90 असं खताचं नाव आहे, खूप चांगलं आहे. तर बघू 15 दिवसांनी काय रिझल्ट येतो त्याचा. तर चला आता हे ठेवून देते खत आणि मग बोलते तुमच्याशी. चला इथे बघू शकता आंबे, त्या दिवशी मी रुपालाईला दिले होते आणि किती येल्लो येल्लो झालेले आहे. इतके मस्त वास येतो छान पैकी, बघू शकता एकदम छान आंबे आहे. तर आता मस्त मी कट करणार माझ्यासाठी, दोन दोन तीन आंबे कट करते मस्त खाण्यासाठी. तर लास्ट आंबे आहे, तर घेतले पाहिजे खाऊन, नंतर पण डायरेक्ट पुढच्याच वर्षी भेटतील खाण्यासाठी. आता इथे मी कट करून घेते पटापट एका ताटामध्ये मस्त. कट करू आपण, कसा निघतो आंबा तुम्हाला दाखवतो. वाव किती छान निघालेलं आहे बघू शकता, एकदम मस्त निघालेला आहे आंबा. एकदम छान आंबे निघालेले आहे. तर हा एक कट करते. तर इथे मस्त आंबे कट झालेले आहे, इथे मस्त आंबे कट झालेले आहे. आणि मी कशी खाते, मी डायरेक्ट अशी नाही, मस्त चमच्याने असं काढून खाते, अशी अशी गोल फिरवून स्कूप. आणि तुम्ही पण घ्या आंबा, ह्या सीझनचा शेवटचा आंबा. एकदम गोड, म्हणजे साखरेसारखा गोड आंबा आहे. तर हे आमच्या झाडाचे आंबे आहे, तर एवढे चार ठेवले, नंतर खाईल. आता हे दोन खाते मस्त. आणि वियांना तर काय आवडत नाही, मला आवडता वैभवला आवडता, एवढे मस्त कापलेले आहे ते. मस्त आता आंबा एन्जॉय करणार, खूपच गोड आहे, इतकं साखरेसारखं, एकदम काहीच आंबत नाही, थोडं सुद्धा खराब निघालेला नाही आहे. तर तुम्ही बघितला असेल आमचा आमचा व्हिडिओ तो आंबे तोडसानी, तर तेच हे आंबे मस्त छान आहे एकदम, बघू शकता केसर आंबा आहे हा. एकदम गोड आहे. चला आता आंबा एन्जॉय करते आणि बोलते संध्याकाळी. चला इथे आमचं जेवण पण झालेलं आहे, स्वयंपाक झाला, नंतर जेवण झालं आणि इथे डिश वॉशरला भांडे पण लावून दिलेले आहे. जेवण जे भांडे घासायचे ते पण घासत घेतलेले आहे आणि किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे बघू शकता. तर मला माझे बोलता आलं नाही कारण वियांचा प्रोजेक्ट, म्हणजे क्ले प्रोजेक्ट करायचा होता, त्याला सांगायचं होतं तू कर, त्याला मी सांगत होते असं कर तसं कर, त्याला खूप वेळ लागला करायला. छोटीशी मी पण मदत करत होती, थोडं तो करत होता. तुम्हाला दाखवते त्याचा प्रोजेक्ट, तर इथे बघू शकता क्ले प्रोजेक्ट आहे हा. हे घर आहे, झाड वगैरे त्याने बनवले सगळे. मी त्याला फक्त सांगत होते असं कर तसं कर, तर त्याने बरोबर केलं ते. तर त्याला बोलू आपण, विहा इकडे बर. तर हे विहानने सगळं केलेलं आहे, विहान हो ना दाखवू का असं क्यूट, एकदम मस्त केलेला आहे प्रोजेक्ट. तर ते प्रोजेक्ट करायलाच खूप वेळ लागला. तर तेच आणि मग मला माझे बोलताच नाही आलं आणि नंतर डायरेक्ट स्वयंपाक केला, जेवण पण झालं इतक्यात, उशीर झाला 10 वाजले आहेत. घरातलं झाडून वगैरे काढलं,
पूर्वी तर डब्याची पण तयारी, त्याला स्कूलची तयारी करावी लागेल. तर तेच कसा वाटला आजचा ब्लॉग? आज झाडांना खत टाकलं, थोडंसं गार्डनिंगचं बघितलं, तुम्हाला पण सांगितलं मी की कोणतं खत टाकायला पाहिजे वगैरे. आय होप तुम्हाला आवडला असेल, किंवा तुम्ही पण टाकून बघणार तुमच्या झाडांना गार्डनमध्ये. तर तेच आजचा ब्लॉग मी इथे चेक करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.